स्वागत. आधार न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. आज महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्थी दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून रात्री 12 वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी जनसमुदाय लोटलाय. महाशिवरात्री निमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. भगवान शंकराची आराधना करण्याच्या या दिवशी देशभरातील विविध शंकर मंदिरांमध्ये सकाळपासूनच प्रचंड गर्दी दिसून येते. शंकराची उपासना करण्याचाच दिवस म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या सोमवारच्याच दिवशी ही महाशिवरात्री आली. या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यातच जवळपास 60 लाखांहून अधिक भाविकांनी आजच्या दिवशी पवित्र स्नानाने कुंभमेळ्याची सांगत तर जम्मू काश्मीर उरी येथेही हा उत्साह पाहायला मिळतोय. नेहमी या ठिकाणी शस्त्रसंधी, सैन्य दल, दहशतवादी कारवाया, चकमक याविषयीच्याच बातम्या ज्या भागातून येतात, मात्र आज येथे तब्बल 2000 वर्षापूर्वीच्या शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्ताने खास पूजेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान यांपैकी काही शिवमंदिरांना 500 ते 600 वर्षे जुना इतिहास आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील देहूमधील येलेश्वर या शिवमंदिराचा देखील समावेश असल्याने येलेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनाकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. तर अंबरनाथ येथील शिवमंदिर हे देखील तब्बल 998 वर्षे जुनं असून शिलाहार राजाने हे मंदिर उभारलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांचा महासागर दर्शनासाठी लोटला असून रात्री 12 वाजता स्थानिक ग्रामस्थ व पारंपरिक पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरात अभिषेक व महाआरती करण्यात आली. यानंतर दर्शनाची रांग खुली करण्यात आली. येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. सध्या जी परिस्थिती आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भाविकांना तात्काळ दर्शन व्हावे आणि भाविक दर्शन रांगेत न बाहेर जावे या दृष्टिकोनातून आपण ज्या ठिकाणी गाभारा आहे त्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार आहे तिथूनही शिवशंभूंचं चांगल्या प्रकारे दर्शन होते. तर आपण त्या ठिकाणी दर्शनाची सुविधा भाविकांना करणार आहोत आणि गाभाऱ्यात जे अरुंद मार्ग आहे त्यातून उतरून पुन्हा वर चढायला थोडासा विलंब होत असतो तोही त्यातून करणार आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आम्हाला त्याची मदत होणार आहे म्हणून या प्रकारची योजना या वर्षांपासून कार्यान्वित करण्याची. यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी करण्यात आली. या दिवशी इथे 4 लाख भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून मंदिर परिसरात अतिशय चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. हर हर महादेवच्या गजरात हजारो भाविकांनी शिवशंकराचे दर्शन घेतले. उल्हासनगर महापालिका तसेच पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी भक्तांना गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी घेत असून उल्हासनगर अंबरनाथमध्ये सेवाभावी संस्था तसेच व्यापारी वर्ग व नागरिकांनी येणाऱ्या भक्तांसाठी शिवप्रसाद तसेच पाणी व त्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रत्येक वर्षी महाशिवरात्री अंबरनाथ येथे मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. सभी शिव भक्तों का हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. हर हर महादेव बोलिए, हर हर महादेव. बेळगाव येथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊन फटाके फोडणाऱ्या 2 तरुणांना संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला असून पोलिसांनी या 2 तरुणांना ताब्यात घेतले. पुलवामा घटनेनंतर पाकिस्तान विरोधात संतापाचे वातावरण आहे. यातच संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बेळगाव येथील कामत गल्ली परिसरात 14 तरुणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत फटाके फोडल्याची घटना घडली. घोषणाबाजी व फटाक्यांचा आवाज ऐकून नागरिक घराबाहेर आले व यावेळी त्यांना 4 तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत फटाके फोडत असल्याचे दिसून आले. मात्र गर्दी झाल्याचे पाहताच या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गल्लीतील संतप्त तरुणांनी या चौघांचा पाठलाग केला असता यावेळी 2 तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र 2 तरुणांना नागरिकांच्या तावडीत सापडले असून नागरिकांनी त्या दोघांची चांगलीच धुलाई केली. पोलिसांना हे वृत्त कळताच पोलीस कामत गल्लीत दाखल होत त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतले. सर खास रे मी 100 मंदी हाक बेटा तर पाकिस्तान जिंदाबाद अंतर रे बंद बेल बरोबर ऑटो लागतो.
पाकिस्तानहून आपल्या मायदेशी परतलेले विंग कमांडर अभिनंदन लवकरच कॉकपिट मध्ये वैमानिकाच्या जागेवर परतणार आहेत. पाकिस्तानचे F-16 विमान पाडणारे अभिनंदन यांनी हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व डॉक्टरांकडे स्वतःहून ही मागणी केली आहे. मानसिक उपचारादरम्यान पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना मानसिक त्रास दिल्याचे समोर आले. तसेच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. या प्रकारावरून पाकिस्तानने आपल्या वैमानिकाला अयोग्य वागणूक दिल्याचा आक्षेप भारताने घेतला. मात्र अभिनंदन यांनी धीराने सर्व प्रसंगाचा सामना केला होता. अभिनंदन सध्या सैन्याच्या रुग्णालयात असून ते लवकरात लवकर ड्युटीवर परततील या दृष्टीने उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून मानसिक त्रास देण्यात आल्यानंतरही अभिनंदन यांचे धैर्य मजबूत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अभिनंदन यांनी पकडले गेल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीचा धीराने सामना केला होता. तसेच त्यांच्या शालीनतेचेही नेत्यांकडून, माजी सैनिक तसेच युद्धसंबंधी विश्लेषकांकडून कौतुक करण्यात येते. मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यातच घाटकोपर येथे एका कामगाराच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली असून ही घटना CCTV कैद झाली आहे. घाटकोपर येथील रॉयल फॅब्रिकेशन दुकानात अब्दुल रौफ हे कामगारासोबत चर्चा करत असतानाच अचानक त्यांच्या खिशातील मोबाईलने पेट घेतला. यानंतर त्वरित हा मोबाईल खिशातून बाहेर त्यांनी काढला. दरम्यान त्यांच्या प्रसंगावधानाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. मात्र यापूर्वीही विक्रोळी व नांदेडमध्येही मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा वारंवार घडलेल्या घटनांमुळे मोबाईल फोन काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. आधार न्यूजमध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. आज जो भाव मिलेगा वो शायद कल नहीं. तो दिस इज द राइट टाइम टू बाय. एवरी कस्टमर इज सेफ टू इन्वेस्ट इन रियल एस्टेट. आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्यांच्या विविध कृतज्ञतेच पूर्ण केलेलं आहे. पुलिस के एरिया में एक ट्रक ने, जिसका रजिस्ट्रेशन लीड का है, उसने एक आदमी का फेटल एक्सीडेंट किया और
तीन आदमियों को जख्मी किया, इसकी वजह से काफ़ी लोग जमा हो गए थे। फिर भी वहीं के लोगों ने, स्थानीय लोगों ने ट्रक को पुलिस स्टेशन तक लाने में मदद की और ड्राइवर और क्लीनर ये भी जख्मी कंडीशन में हैं। टोटल एक मृत और चार जख्मी हैं। इन सबका इलाज सुचारू रूप से चल रहा है, परिस्थिति कंट्रोल में है, किसी भी तरीके के अफवाह पे विश्वास ना करें। दरम्यान नागरिका ने ट्रक ड्राइवर व क्लीनर लखाली खेचर बेदम चोक दिला। या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसुकर व पथकांनी घटनास्थळी दाखल होत ड्रायव्हर व क्लीनरला ताब्यात घेतले। या घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी स्थानिक नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स। दोघांच्या सरकारने शाळांच्या सहकारातून निसर्ग ऊर्जा उत्पादन करण्याचा प्रस्ताव आहे। 6 फेब्रुवारीला आमची जी बैठक झाली शिक्षण मंत्र्यांबरोबर, तर आमच्या शाळांचे जे रूफटॉप आहेत त्यांच्यावर सोलर पॅनल बसून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करता येईल। शाळा त्यांच्यापुरतं 1-2 रूम वापरून सोलर पॅनल बसवत आहेत, परंतु बाकीच्या उरलेल्या रूम जर सरकारने वापरल्या तर त्याचे अनेक फायदे आहेत आणि त्याच्यातून सरकारचं उत्पन्न देखील आहे। आपसात सहकार्य करून वीज निर्मिती कशी वाढवता येईल आणि अशी जर वीज निर्मिती रूफटॉपवर तयार झाली शाळांच्या, तर शेताचे शेतं विकत घेऊन तिथं पिकअप शेती बंद करून ऊर्जा निर्मिती हे न करता शाळांच्या रूफटॉपवर निर्मिती होईल आणि जवळच्या जवळ शहरामध्ये खेड्यामध्ये त्याचे वापर होऊ शकेल, अनेक फायदे त्याच्यातले हे त्यांच्या लक्षात आलेले आहे। मात्र राज्य शासनाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवल्यास शासनास अतिरिक्त आर्थिक मदत होईल असे विजय पाटील यांनी सांगितले। दरम्यान या संदर्भात शिक्षण मंत्र्यांशी बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स। तर हे होतं आजच्या ठळक घडामोडी। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट